बातमी आपलं स्वागत मी केतकी पाटील आता पाहू सविस्तर वृत्त गेल्या दिवसात कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचं त्यामुळे पंचंगा नदीचा पूर कमी होऊ लागलाय आज सायंकाळी राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी एकोणचाळीस फुटावर आली आहे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अजूनही उघडे असल्यानं भोगावती आणि तुळशी धरणातून नदीत सहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय जिल्ह्यातील त्रेपन्न बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी चोवीस पूर्णांक एकोणऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या जोरदार वृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना पास पूर आलाय गेल्या पाच दिवसांपासून पावसाचं प्रमाण कमी झालंय त्यामुळं पूर परिस्थिती हळूहळू सामान्य होऊ लागली आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी एकोणचाळीस फुटावर आली आहे जिल्ह्यातील त्रेपन्न बंधारे अजून पाण्याखाली आहेत राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अजूनही खुले आहेत या धरणातून चार हजार चारशे छप्पन्न क्युसेक्स विसर्ग होतोय तर तुळशी भरण भरलं असून या धरणातून एक हजार एकशे चौतीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत होतोय वारणा धरण चौऱ्याऐंशी टक्के भरलं असून या धरणातून सहा हजार चारशे एकसष्ट क्युसेक्स विसर्ग होतोय दूधगंगा धरण बावीस पूर्णांक त्रेचाळीस टी एम सी भरलं असून या धरणातून आठ हजार क्युसेक्स विसर्ग होतोय कोयना धरणात चौऱ्याऐंशी पूर्णांक अकरा टी एम सी पाणीसाठा झालाय कोयनेतून सव्वीस हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आहे त्यामुळे शिरोळमध्ये पुराची पातळी वाढण्याची शक्यता आहे पंचगंगेचा पूर ओसरत असल्यामुळं प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी खुले झालेत कोल्हापूर गगनबावडा कोल्हापूर रत्नागिरी कसबाबावडा ते शिए या रस्त्यांवरून वाहतूक सुरू झाली आहे शिवाजी पुलावरून दुचाकी आणि तीनचाकी वाहतुकीला शनिवारी परवानगी देण्यात आली होती पण हलक्या चारचाकी वाहनांना शिवाजी पुलावरून ये जा करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी होत होती पुराचं पाणी कमी झाल्यामुळं जिल्हा प्रशासनानं शिवाजी पुलावरून कार जीप यासारख्या हलक्या वाहनांना परवानगी दिली आहे अवजड वाहनांना मात्र शिवाजी पुलावरून वाहतूक करण्यास बंदी आहे कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात सरासरी चोवीस पूर्णांक एकोणनव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सर्वाधिक पाऊस गगनदोडा तालुक्यात नोंदवला गेला या ठिकाणी गेल्या चोवीस तासात त्र्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला आहे राधानगरी तालुक्यात चौतीस पूर्णांक तेत्तीस मिलीमीटर आजरा तालुक्यात बत्तीस पूर्णांक पंचवीस मिलीमीटर तर चंदगड तालुक्यात सत्तावीस पूर्णांक तेहतीस मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या त्रेपन्न पूर्णांक अडुसष्ट टक्के इतका पाऊस झाला आहे